नमस्कार शेत शेतकरी कृषी दक्षिणमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत भारताच्या पूर्व भागात असलेल्या बंगालच्या उपसागर दक्षिणेकडील हिंदी महासागर तर पश्चिमेकडील अरबी समुद्र आहे या ठिकाणी दरवर्षी कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीवादळे तयार होतात मात्र त्यांची तीव्रता कमी अधिक असते समुद्रात पूर्वेकडून येणारे वारे आणि समुद्रातील सव्वीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमान कमी दाबाच्या क्षेत्रात पोषक ठरतात वारे तापमान आणि इतर हवामानाचे पोषक घटक असतात तेव्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होते या प्रक्रियेत सतत राहिले तर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढते आणि पुढे त्याचे रूपांतर चक्रीवादळात होते तर चक्रीवादळाची चक्री तीव्रता चक्रीवादळ ज्या मार्गावरून प्रवास करते त्या मार्गावर परिस्थितीनुसार जे तीव्र किंवा शीण होत जाते ते पाण्यावरून किंवा आर्द्रता असलेल्या अति उष्ण प्रदेशावरून जात असले तर वादळाची ताकद वाढते जाते जेव्हा जमिनीवर किंवा थंड प्रदेशावर वादळ जाते किंवा त्याची सर्व शक्ती पावसाच्या किंवा अन्य रूपाने संपते तेव्हा ते शांत होते चक्रीवादळासाठी किती कालावी ला, कालावधी लागतो चक्रीवादळ हे एक नैसर्गिक घटना आहे चक्रीवादळीच्या निर्मितीसाठी साधारणपणे आठ ते दहा दिवसाचा म्हणजेच किमान दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास तासाचा कालावधी लागतो चक्रवादळीचा निर्मितीची पूर्वकल्पना आपल्याला दहा बारा दिवस अचूक मिळू शकते वादळ ही समुद्रात किंवा सागरात निर्माण होतात आणि बाष्पाचा पुरवठा जोपर्यंत होतो आहे तोपर्यंत ती जिवंत राहतात जमिनीवर एकदा वादळ धडकले की योगाने अवघ्या काही मिनिटात नष्ट होते त्यामुळे वादळ धडकले तरी सागरी किनाऱ्यावर हानी होऊ शकते चक्रीवादळाचे शास्त्र काय आहे बघा समुद्र सपाटीपासून चक्रीवादळाचा मधला दाब हा सामान्य दाबापेक्षा चार पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाच हेप्टॉपास इतका कमी झाला तर त्याला चक्रीवादळ म्हणतात एखाद्या ठिकाणी तापमान जास्त झाले व इतर भागात ढगाळ वातावरणामुळे अन्य कारणामुळे तापमान कमी झाले तर हा तापमानकारक फरक भरून काढण्यासाठी हवा जोऱ्यात वाहू लागते तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते या क्षेत्राची तीव्रता वाढले वाढत गेली तर वादळाचा जन्म होतो वातावरणात उंचीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर उतरले की तिथल्या जमिनीवर किंवा तिथल्या पाण्याच्या पृष्ठभागावर वादळाची निर्मिती होती समुद्रात जलाशयात जेव्हा एक कमी दाबाच्या प्रदेशाभोवती वर्तुळाकर वारे फिरू लागतात आणि वाऱ्याची गती तशी त्र्याऐंशी ते सत्याऐंशी किलोमीटर असते तेव्हा फिरणाऱ्या हवेमुळे चक्रीवादळ तयार होते असे वादळाचे साधे शास्त्र आहे चक्रीवादळाची विविध नावांनी ओळख हेनरी पिटन सात जानेवारी सतराशे सत्त्याण्णव सात रशे, एप्रिल अठराशे अठ्ठावन्न हा इंग्ल इंग्रज खराशीत व्यापारीचा कॅप्टन होता त्याने कुकोलोस या ग्रीक शब्दापासून चक्रीवादळ शब्दाचे नाम नामकरण केले चक्रीवादळांना जगभरात वेगवेगळ्या नावाने ओळखत ओळखण्यात येते हिंदी महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना इंग्रजीत सायक्लोन वेस्ट इंडिज बेटे अटलांटिक महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळ हेरकेन तर चिंत समुद्र आणि प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाला तायपुन असे संबोधण्यात येते ऑस्ट्रेलिया चक्रीवादळांना विली विलीस असे म्हटले जाते जेव्हा वादळ जमिनीवर येते तेव्हा त्याला टोनेडो असे म्हणतात वाटचालीचा अचूक वेग घेणे शक्य वादळ अतिशय संत गतीने पुढे सरकणारी सिस्टीम असल्याने तिथे अचूक दिशेने होणाऱ्या वाटचालीचा वेध घेणे शक्य आहे भिंचूक अंदाज देणारी रडार यंत्रणा उपग्रहाने टिपलेली छायाचित्रे या खेरीत भूपोषावरील निरीक्षणावरून त्या भागात वारे कोणत्या दिशेने कसे वाहत आहेत त्यावरून वादळाची भिनचूक माहिती मिळते वादळाची पूर्वसूचना देण्यासाठी या तिन्ही माध्यमातून मिळालेली माहिती उप उपयोगी ठरते सुपर कॉम्प्युटर एच पी सी सागरी भाग व जमीन तसेच इतर अडथळे त्यांच्या गणितीय मॉडेलच्या साहाय्याने दर काही सेकंदाचे वादळाचे अपडेट टिपता येतात परिणामी चक्रीवादळ धडकणार असल्याची त्याची अचूक सूचना देता येते चक्रीवादळाची होणारी विस्ता चक्रीवादळाच्या वाऱ्याचा वेग त्याने केलेल्या मुख्य कारण ठरते वाऱ्याच्या वेगावरून त्याला मापन शहरांनी कॅटेगरी देण्यात येते या वाऱ्यामुळे असलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो त्यामुळे पूर येऊ शकतो कमी दाबाच्या क्षेत्राचा विचार करता त्याची तीव्रता वाढल्यानंतर चक्रीवादळाची निर्मिती होती समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती चौबाजूने येणाऱ्या वा वाऱ्यामुळे वादळ तयार होते वातावरणात उष्ण व वा आर्द्र हवेचा सततचा पुरवठा हे चक्रीवादळाच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे समुद्राचे पाणी जेवढे गरम होईल तेवढे बाष्प तयार होते एके अर्थाने गरम पाणी बाष्प यातून निर्माण होणारी ऊर्जा एनर्जी चक्रीवादळास कारणीभूत ठरते मात्र ही चक्रीवादळ जमिनीवर आली की त्यांना अपेक्षित ऊर्जा मिळत नाही परिने परिणामी त्याचा वेग तीव्रता कमी होतो हवामानाची अचूक माहिती बदलत्या हवामान काळात भौतिक शास्त्रज्ञ तज्ज्ञ तसेच कृषी शास्त्रज्ञ यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे यापुढे आर्थिक नियोजन करताना हवामानाबाबत फक्त अंदाजापेक्षा कायमस्वरूपी सुधारण्याशिवाय पर्याय नाही देशातील सत्तावीस आणि महाराष्ट्रातील चार रडारने राडा, हवामानाची अचूक माहिती मिळत असते त्याचा योग्य पद्धतीने वापर करून त्याची माहिती शास शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज बनली आहे असे आहेत वादळाचे प्रकार वाऱ्याचा वेग ताशी सतरा ते तीस किलोमीटर असल्यास लघु किंवा कमी दाबाचा पट्टा लो प्रेशर वाऱ्याचा वेग ताशी एकोणचाळीस किलोमीटर असल्यात कमी दाब डिप्रेशन वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते एकोणसाठ किलोमीटर असल्यास खोल कमी दाबाचा डीप डिप्रेशन वाऱ्याचा वेग साठ ते एकोणऐंशी किलोमीटर असल्यात दीर्घ चक्रीवादळ सायक्ल सायक्लोनिक साइकलो, स्टॉम वाऱ्याचा वेग ताशी नव्वद ते एकशे एकोणास किलोमीटर असल्यात तीर्व चक्रीवादळ सिव्हिलर सायक्लोनिक स्टॉम वाऱ्याचा वेग ताशी एकशे वीस ते दोनशे वीस किलोमीटर असल्यात अति तीर्व चक्रीवादळ एक्स्ट्रा टीम सिलर स्ट्रॉम वाऱ्याचा वेग ताशी दोनशे वीस किलोमीटर पुढे असल्यास सुपर सायक्लोन अशा चढत्या क्रमाने विध्वस्त वाढत जाणाऱ्या वादळाच्या अवस्था आहे बंगालच्या उपसागरात तिसरे चक्रीवादळ यंदा बंगालच्या उपसागरात पुरेकून येणारे वारे आणि समुद्रातून भूपृष्ठ भागाचे तापमान व हवामानाचे इतर पोषक घटक असल्याने चालू वर्षी तिसरे चक्रीवादळ तयार झाले आहे या चक्रीवादळाची योग्य तीव्रता असल्याने त्याचे परिणाम देशातील विविध भागावर झाले आहे बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळाच्या संख्येत दक्षिण अंदमान समुद्रात तारीख चार दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र व हवामानाचे इतर पोषक घटक असल्याने चालू वर्ष तिसरे चक्रीवादळ तयार झाले आहे या चक्रीवादळाची योग्य तीव्रता त्यांचे परिणाम देशातील विविध भागावर झालेले उपसागरात पुन्हा चक्रीवादळाचे संकेत निर्माण झालेले आहे आज तारीख चार दरम्यान कमी धावात क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे त्याची तीव्रता वाढेल की नाही त्यावर हवामान विभागाचे बारकाईने लक्ष आहे येत्या चार ते पाच दिवसात अंदाज घेऊन त्याचे रोज अपडेट दिले जात आहेत चक्रीवादळाचे महाराष्ट्रावर होणारे परिणाम राज्यात सरासरी सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान येत्या चार ते पाच दिवस किमान तापमान सर्वसाधारण राहील व चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात किमान तापमानात घट होईल ढगाळ हवामान अवेळी पाऊस पिकावर रोग किडीचा प्रादुर्भाव पिकाचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढण दरवर्षी पाच चक्रीवादळे साधारणतः वर्षभरात पाच चक्रीवादळ तयार होतात काही वेळा यापेक्षा कमी अधिक स्वरूपात ही चक्रीवादळ तयार झाले आहेत यामध्ये बंगालच्या उपसागरात चार तर अरबी समुद्रात सं, एक अशी साधारणपणे संख्या असते चक्रीवादळ कालावधी चक्रीवादळ सक्रिय झाल्यानंतर साधारणपणे चार ते सहा दिवस ते असते असे होते नुकसान चक्रीवादळ वाऱ्याचा वेग संभव्य नुकसानीचे प्रमाण ताशी वेग नव्वद ते एकशे चोवीस किलोमीटर घर पिके व झाडे यांचे नाममात्र नुकसान होते ताशी वेग एकशे पंचवीस ते एकशे चौसष्ट किलोमीटर लक्षात येण येण्या इतकं नुकसान होते ताशी वेग एकशे पासष्ट ते दोनशे चोवीस किलोमीटर घरांचे छप्पर उडते व वीज पुरवठा खंडित होतो ताशी दोनशे पंचवीस ते दोनशे एकोणऐंशी किलोमीटर मालमत्तेचे नुकसान ताशी दोनशे ऐंशी किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त वेग मोठ्या प्रमाणात जीवित जीवितहानी मालमत्तेचे मोठे नुकसान तर दोन वेळा येतात चक्रीवादळे हंगाम महिने हिवाळा ऑक्टोंबर ते डिसेंबर व उन्हाळा मार्च ते मे मान्सून सक्रिय होईपर्यंत चालू वर्षी तयार झालेली चक्र चक्रीवादळ आहे त्याचे समुद्राचे नाव चक्रीवादळाचे नाव कालावधी हो आपण बघणार आहोत बंगालच्या उपसागरात आपण सोळा ते एकवीस मे दोन हजार वीस अरबी समुद्र निसर्ग एक ते चार दोन दोन हजार वीस अरबी समुद्र गती एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस बंगालचा उपसागर निवार तेवीस ते सव्वीस ते नोव्हेंबर दोन हजार वीस बंगालचा उप उपसागर बुरेई नोव्हेंबर ते अजूनपर्यंत तर शेतकरी मित्रांनो हे होते चक्रीवादळात कसे येतात आपण संपूर्ण अपडेट जाणून घेतले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जय हिंद जय महाराष्ट्र